हरिओम, मी राजश्री वीरा परब. 2001 पासून बापूंकडे म्हणजे असं उपासनाचं भांडूप केंद्र सुरू झाली तेव्हापासून म्हणजे तिकडे अटॅच झालेली. आणि त्याच्यानंतर ना त्याच पिरियडला माझी मुलगी 8वीला होती आणि सेमी इंग्लिश करत होती. तर तिचं म्हणजे सेमी इंग्लिशला काही जमत नव्हतं, म्हणून मग मी जास्त टेन्समध्ये होती. आणि बापूंकडे अटॅच झाल्याने अक्षरशः त्या 3 वर्षात तिचे SSCला 60%, 12वीला 60%, म्हणजे छान छान मार्क मिळत गेले. त्याच्यानंतर म्हणजे कसं, माझी आई गावी गेलेली, गावी जात होती. तर गावी जाताना आईला काय मी म्हटलं, आई गावी जातेस ना, जरा चेंज. म्हटलं बाबा पण हे जरी म्हणतात तिला जर बरं वाटेल म्हणून. मामा म्हणाला मी हिला थोड्या दिवसासाठी गावी नेतो. म्हटलं हां ठीक आहे. पण म्हटलं आईला, म्हटलं ही डबी तुझ्याकडे ठेवायची उधी याच्यात, तुला कधी काय वाटलं ना तर ही घ्यायची. आणि अनिरुद्ध तुला नाही बोलता आलं तर नुसतं बापू तरी बोल. तर म्हणाली हां ठीक आहे. म्हटलं आयत्या वेळी कारण काय वय झाल्या पाहिजे आठवत नसणार म्हणून म्हटलं तू फक्त हरिओम बापू कर. म्हणाले ठीक आहे. आणि मी ते केले आणि अचानक ना तिचे पायातून गुडघ्यातून कळ आलेली. गुडघेदुखीचा तिला त्रास होता. तर शेजारी म्हणजे शेजारच्या गावात डॉक्टर होते. मामा गेला तर नेमके डॉक्टर पण जाग्यावर नव्हते. मामा परत रिटर्न आला, म्हणाले काय अरे तुला नेणार होतो पण आता डॉक्टर पण नाही, तर तुला नेऊ कुठे, तुझं दुखणं तर वाढलं आहे. तर ती म्हणाली थांबा थांबा, मला ताई बोललेली की काय दुखलं ना तर ही लाव आणि हरिओम बोल, हरिओम बापू. तर ती मामीला म्हणाली की जरा ती बॅग आण माझी, त्या बॅगेत आहे ती पुढे. मग तिने ती डबी उघडली, पायाला लावलं. आधी मी तिला बदललं, डोक्याला लावायची, तोंडात घ्यायची आणि मग पायाला लावायची. तर तिने तसं केलं आणि चक्क तिचं 15-20 मिनिटात दुखणं पण थांबलं आणि चालायला लागली. आम्ही एवढं घाबरलेलो की हिला डॉक्टरकडे न्यायची पाळी आणि डॉक्टर पण नाही. आणि तू म्हटलं नाही माझे बापू म्हटलं माझ्याबरोबर. आणि मग त्याच्यानंतर सगळं शिक्षण माझ्या मुलीचं होत चाललेलं. तिचं MCOM आणि MBA एकत्रच होतं आणि ते संपत पण आलेलं. आणि अचानक मला एवढा मोठा धक्का घे म्हणजे वाटलंच नाही. अक्षरशः मी गेलेली वैष्णवदेवीला आणि तिला मी म्हटलं काय तू आजीजवळ तिथं राहायचं 15 दिवस, म्हणजे निदान 8-10 दिवसाची माझी टूर आहे, तुला काही नेऊ शकत नाही तुझं शिक्षण याच्या बहिणी, तुला साईड बाय साईड ती नोकरी पण अशी बारीक करायची. तर म्हटलं तुला सुट्टी नाही मिळणार, मी चालली. आणि शेवटच्या दिवशी आम्ही निघालो तेव्हा भावाचा फोन आला, तू कुठे आहेस? म्हटलं मी येते. म्हणजे अगं मुलगी ना तुझी सारखी पडतेच आहे चक्कर येऊन. तर मी घाबरूनच गेली. म्हटलं मी आली आली, म्हटलं 2 दिवस ॲटलिस्ट, म्हटलं उद्या तर मी आली ना की लगेच. तर म्हटलं तोपर्यंत तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवा. तर म्हणाले ठीक आहे. आणि मी दुसऱ्या दिवशी आली घरी, त्या बॅगा टाकल्या आणि तशीच भांडुपला माझं आई आणि ते मी खाडेगावात राहते पण आईकडे मी तिथे ठेवल्या पाहिजे. मग तिथे गेली. तर तिथे गेल्यावर ना बघितलं तर हिला त्या दिवशी म्हणजे असं थोडं रिलॅक्स वाटलं मी मला बघितल्यावर. पण परत तसंच झालं, मी घाबरूनच गेली. म्हटलं आता हे काय प्रकार आहे ना, अचानक पडते काय म्हणजे असं बोलता बोलता पण ती पडायची. मी ना सरळ परत तिकीट काढली खारची आणि तिला बैलांनी खारला आणलं आणि नेमकं ना आरती चालू होती आणि परत ती पडली. पडली तर मग लगेच ना मी दादांकडे नेलं. म्हटलं तिथे म्हटलं दादा असा हा प्रकार होतोय, मला काही सुचतच नाही. दादा म्हणाले की काही झालं नाही, ती व्यवस्थितच आहे, औषध वगैरे गोळ्या बिळ्या. तर म्हणाले नाही तुम्ही तरी ना, त्यांनी ॲड्रेस दिला मला एक, तर म्हणाले तिथे तुम्ही कधी वाटलंच ना तर तिथे तिला न्या. म्हणजे रिपोर्ट नॉर्मल, म्हणजे खरोखरच काहीच नव्हतं असं झालेलं. पण ही पडते का? अक्षरशः एकदा तर ती ना ऑफिसमध्ये म्हणजे जिथे कामाला जात होती ना, ट्रेनमध्ये एक पाऊल आणि बाहेर एक पाऊल आणि ती पडली. आणि मग शेवटी ना मला ना दुसऱ्या दिवशी ना राहूलच नाही. सकाळी मी उठली लवकरच आणि सरळ खार वाटलं आणि खारला आली आणि ना मोठ्या आईच्या पुढ्यातच रडतच बसली. म्हटलं कुठे काय चाललं आहे मला काही समजत नाही, तू एका आईची व्यथा समजू शकतेस, मला काय ते तूच मार्ग दाखव. ती माझी मुलगी मला परत मिळाली त्या बापूंपाई. आणि त्याचं शिक्षण सगळं MBA पण तिने पार्ट टाईम कम्प्लीट केलं, MCOM केलं आणि तिचं आता व्यवस्थित सरळ सुरळीत सगळं चाललं आहे. हरिओम श्रीराम अंबदनाथ सविधनाथ सविधनाथ.